नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. तुम्ही प्रिया वहिनींच्या आजी तांदळाची भाकरी ही रेसिपी पाहिली असालच, त्या अजून आपल्यासाठी एक नॉनव्हेजची टेस्टी रेसिपी बनवून दाखवणार आहेत, चिकन खिमा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी प्रिया वैती. खिम्याची रेसिपी आज तुम्हाला दाखवत आहे. त्यासाठी काय साहित्य लागणार ते मी तुम्हाला दाखवत आहे. आता 10 मिरच्या, एक तुकडा अद्रक, कोथिंबीर थोडीशी, एक कांदा, एक बटाटा, एक सुक्या खोबऱ्याची वाटी, लसूण, मीठ चवीनुसार आणि गरम मसाला, एक किलो खिमा, चिकन खिमा. लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि मिरची याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. भाजून सुकं खोबरं घ्यायचं आणि त्याची पेस्ट करायची आहे. बटाटा उकडून घ्यायचा आहे. एक बटाटा घेतलाय, ते उकडायला ठेवलं आहे. ते उकडून मग स्मॅश करून घ्यायचं आहे आणि सुकं खोबरं भाजायला ठेवलं आहे. लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घ्यायची. आलं लसूणची पेस्ट झाल्यावर मी आता मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बनवते वेगळी. थोडीशी मिरची फिरवून घेते, नंतर मग कोथिंबीर टाकूया. आता याच्यात कोथिंबीर टाकूया. मिरची आणि कोथिंबीरची आता पेस्ट तयार झालेली आहे. हे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्याची आता बारीक पेस्ट करायची. हे सुकं खोबरं मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. गॅसवर कुकर गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी आता 2.5 चमची तेल टाकते. तेल गरम झालं की त्याच्यात कांदा टाकायचा. कांदा थोडा लालसर होतोपर्यंत तो परतत राहायचा. कांदा लालसर ब्राऊन कलरचा झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकूया. 2 चमचे आला लसूणचं पेस्ट थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर मग मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकायची. ते पण तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे. दोन चमचे हळद टाकायची. गरम मसाला, आता यामध्ये मी 1 टेबलस्पून रेडीमेड मटन मसाला टाकते. आता यामध्ये आपण बॉईल केलेलं बटाटा स्मॅश करून टाकतो. आता आपण सुक्या खोबऱ्याची पेस्ट केलेली ती यामध्ये परतून घ्यायची. मीठ टाकायचं चवीनुसार. किमा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याला काहीच लावलेलं नाही, मॅरिनेट केलेलं नाही, हळद मीठ वगैरे काहीच नाही, डायरेक्ट टाकायचं.
सगळा मसाला किंवा कडा एकत्र करून घ्यायचा. याच्यात थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे तो कुकरला लागणार नाही. आता आपण झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरला दोन शिट्या घ्यायच्या. आता कुकर थंड झालाय, आपण आता त्याला फोडून बघूया. याच्यात थोडासा पाणी जास्त आहे. आपण हा गॅसवर बारीक गॅसवर ठेवून त्याला सुका करून घेऊया. गॅसवर याच्यावर थोडासा पाणी 5 मिनिट आटून घेते म्हणजे तो सुका होईल आणि मग वरून कोथिंबीर टाकायची. आता हा किमा तयार झालेला आहे, त्याला थोडीशी वरून कोथिंबीर टाकते. तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.